गाइज एक सरप्राइज है माझ्या आईसाठी, चला तुम्हाला दाखवतो. आता इथपर्यंत तर आलोय, आता इथंच देऊयात आपण. चल एक इसको एक वैदिक को नको वैदिक. चला गाइज जाऊयात आतमध्ये. मस्त आहे की होडी आम्हा चौघांना. मस्त आम्ही सेपरेट बुक केली आहे का डायरेक्ट. रेडी आहोत राईड करण्यासाठी. रेडी आहे गो. हे गाइज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. यार आतून तरी किती पण पडलेलं असेल ना, तरी तोंडावरती मात्र स्माईल राहिलीच पाहिजे यार गाईज. म्हणजे सिच्युएशन तशी असते की जोकर म्हणून राहावं लागतं. मन आहे ना आपलं चांगलं आणि स्वभावानं एकदम रॉयल ठेवा, म्हणजे सगळे लोक आपल्यावरती खूप जास्त प्रेम करतील. तर आता मी पहिल्यांदा चाललो आहे बँकेमध्ये गाईज, काहीतरी आपलं थोडंसं काम आहे ते करून येतो आणि मग लगेच तुम्हाला भेटतो. तर चला गाईज, दुपारच्या 2 वाजले आहेत ना, मी आत्ताच चालू केला आहे ब्लॉग. पटकन जातो यार, ना तर बँक बंद व्हायची. चला आज आईला सरप्राईज करायचंय मला, पण काय माहिती आता होतोय का नाही काम आपला, नाही तर राहिला असाच. तर गाईज आपलं काम झालं फायनली आणि आता घरी पोहोचतोय मी. पटकन घरी जाऊयात यार, जाम भूक लागली यार तुमच्या भावाला. पटकन जेवण घेऊयात आणि संध्याकाळ मी एक तुम्हाला सरप्राईज देईल मस्त पैकी, ते तुम्हाला बघायला आवडेल सुद्धा. तर चला जाऊ. गाईज मस्त पैकी जेवायला घेतलाय आणि आज मी जाम खुश आहे गाईज यार. छप्पत आज वहिनी बोलली माझ्याशी, सॉरी बोलली मला, जाम भारी वाटला. तर आता आम्ही जेवायला बसले, आज खुशी खुशी जेवणार आहे. मी 2 दिवसापासून बाहेरच जेवत होतो, मला राग आलेला ना, मला वेगळंच वाटत होतं. कारण की वहिनीवरती मी एवढं प्रेम करतो गाईज, मग मला वाईट वाटलं, मी रडलो सुद्धा माहिती आहे का. तर काय नाही झालं सगळं काय सॉल, वहिनी सॉरी बोलली मला, आज जाम भारी वाटलाय. आता मस्त पैकी जेवण करून घेतो पहिला. तर आज मी कारल्याची भाजी खाणार आहे एक खुशी के बारे में. बाबा काय कारला खावतं काय, जस्ट जेवण झालंय, झुलीला पण भूक लागली वाटतं. काय पाहिजे बाबू, काय पाहिजे? जास्त काय नको, एक पप्पी दे रोशा. तर गाईज झुलीला ना पर्सनल प्रॉब्लेम झालाय, तर सगळं काम मलाच करायला लागतंय. ये साबीप करायला लागतं झुलीला आमचे 5-6 दिवस ना बाबू. रोशा तू जाम काळजी करतो माझे, लव्ह यू ना रोशा. माझ्यावरती भरपूर प्रेम आहे यार बाबा. तिला काय झालं तर माझं कसं व्हायचं का माहिती बाबा. तर गाईज हे चिकनचं असतं आणि स्पेशल जुलीसाठी आणतो. जुली तुला आवडतं नाही आवडतं ना, मग जास्ती ना खायचा, उड्या बिड्या ना मारायचा. सेकंड दे पहिला, नाही देणार सेकंड. गुड डाऊन, गुड स्लीप, गुड नो गो. तर गाईज आज आपण ना भरपूर खुश आहे आणि या खुशीच्या वाने बघूयात कुठं मंदिराच्या इथं कुठेतरी टिटवाया वगैरे जाऊयात आईला वहिनीला सगळ्यांना घेऊन. भारी वाटतं यार, आज बरं वाटलं मला, शपथ मनापासून भारी वाटला. आज वहिनीने मला सॉरी बोलली आणि भारी वाटलं यार, मी पण बोललो, हसली ना वहिनीची, म्हणजे हसल्यावर बरं वाटतं यार, ना तर नुसतं उदास उदास. तर यासाठी रोण्या रोण्या पलाला गाईज, रोण्या पलाला, रोहन पण आहे माझ्यासोबत. रोहन पलाला कुठे गेला हे बघ, पला बोलली सॉरी बोलली मला. हा बरं वाटलं रे आता. तर गाईज आता संध्याकाळच्या 4 वाजलेत आणि 4 वाजता मी मस्त माझी कपडे वगैरे चेंज केला, व्हाईट कपडे घातला. ऍक्च्युली मंदिरामध्ये जायचंय ना, त्याच्यामुळे व्हाईट कपडे घातला. पण मी फ्रेश वगैरे काय नाही झालो, म्हणजे जसं आहे तसंच निघालो. आता नको बोल पाणी बिनी मारा तोंडा वापस, माझ्याकडे वॅक्स पण नाही, केस पण असंच आज कसे खालती खालती वाटतं ना केस, काय माहिती कसं वाटतंय, चांगलंच वाटत असेल काय नाही. तर वहिनी वगैरे सगळे रेडी झाले आहेत, आई पण रेडी झाली आहे आणि दादा सुद्धा. यो बघ आर मोठी कळ, ही बघ आर मोठी हसायला लागली. जाम भांडण झाला काहीच आमचा, वहिनीला चांगली थापरली मी नी. आणि या साईडला आमच्या आई केक खाते. आई निघाचा अजून पावडर किती लावले, पावडर लावले नाही लावले, थोरी लावले बाई तशी सपेत सपेत झाले. तुला नाही येणार, आम्ही मंदिरात चाललोय, तुला नाही येऊ, तुला नेऊ, तुला नेऊ, तुला नेऊ. आज मला बरं नाही वाटत, मी 4-5 दिवस बाप्पाच्या इथे जाणार नाही कुठेच मंदिरात, त्याच्यानंतर जाईल रशा. अरे ही आली, आम्ही चाललो. तर चला गाईज निघूयात आता मस्त पैकी. या साईडला आपला दादा गाडी चालवतोय, आम्ही चाललो मंदिरामध्ये गणपतीच्या पाया पडायला. कोण जुली बघ ती स्कूटी बसली टाटा कर. सह माझी ताई पण आली करायची, तर आम्ही निघलो टायमाच निघलो आई.
काय करायचं आता मग? तर चला डायरेक्ट जाऊयात गणपती मंदिराच्या इथे. मस्त पैकी शुभ शुभ बोला भाई, शुभ शुभ कार्य होऊन दे आमचं मस्त पैकी. कोणची नजर लागली? वहिनीची नजर लागली वाटत. हा तर गाईज, भूषण सुद्धा आलाय. भूषण रेडी भाई? पण तू तर माझ्यापासून मेकअप बिकअप जास्त करून आले. आता अंगून गेली, अंगून घेऊन आला. झोपलीला का? तेच मला व्हायला की झोपून मी पण उठते. चला तर गाईज, पूजा वगैरे करूयात मस्त. गाडीला हार वगैरे भेटला तर हार पण घालू एकदम दणक्या. हा तर गाईज, आता 10 ते 15 मिनिटं लागतील इथनं. जवळच आहे आणि खूप जवळ आलो आम्ही टिटवायच्या इथला. आणि इथला जो लोकेशन आहे ना तो लय भारी वाटतो यार मला. आणि इथे आलो ना की म्हणजे जो म्हणजे ड्रायव्हिंग पण करायची असते ना, तर भारी रस्ता आहे इथला या साईडचा. इतना रस्ता बघू शकता यार, कसले भारी भारी टर्न आहेत. पण ड्रायव्हर बरोबर नाही आमचा यार. काय पळवा पळवी ना, शांत माणूस खतरनाक निघतो असला. पण गाईज, क्लायमेट पण खूप भारी झालाय. संध्याकाळी मस्त पैकी निघलो. आता 5-5:30 वाजले असतील. 6 वाजेपर्यंत पोहचू आपण. गाईज, तुम्ही असं घेणार का कधी भाडे अंगावरती? मी नाही घेतलेले आहेत लहानपणी. मी नाही घेतलं काही लहानपणी. तुम्ही घेतल्या? मी नाही घेतले ना बाबा. चल झुटी. ए झुट नाही का ना पोर नव्हती काही गावांची घरान घेतल्या. तुम्ही असं एवढलं भाडे मोठं असले याचे मोठे वहिनीची आवते ना एकूच. तुम्ही शुद्ध खाल्लेला? आम्ही केमिकल खाल्लेला आहे. अच्छा, शुद्ध आणि केमिकल मध्ये फरक आहे बघा. पहिले आम्ही कसं घालतो कारण द्यावं नको. नाही सांगितलं वहिनीला उचलला. तर गाईज, हा व्ह्यू बघू शकता यार. नारळांचे झाड बाई लय भारी वाटते यार. येता येता जायचं काय आतमध्ये? येताना रच्चे जाव. रच्चे कुठे दिसन काही? हो दादा बाजू. चल. तर गाईज, जस्ट आलो आपण टिटवा मंदिरच्या इथे. आणि वहिनीचे फॅन्स बघू शकता यार, छोटे छोटे. वा पण आता जस्ट उतरलोय आम्ही. आई चला आता दर्शन घेऊ. चला बाई, गाडीला हार पण घ्यायचा माझ्या. मोठा बोल बाबा, मोठा हार तसा भेटते का ना बघू. चला गाईज, पटकन जाऊयात. मंदिर समोरच आहे, आता जस्ट आलोय. चला तर पटापट पाया पडून घेऊयात. तर गाईज, आतमध्ये आलोय पण आज बिलकुल पण लाईन नाहीये. जेव्हा वार असेल ना मंगळवार रविवार, तेव्हा हे पूर्ण पॅक असत पूर्ण. एवढं मस्त का हार वगैरे घेतला गाईज, आणि नारळ सुद्धा घेतला गणपती बाप्पाला. यासाठी वहिनी वगैरे येते. पण वहिनी आज साडी एकदम नॉर्मल घातली आहे गाईज. बाबा बघला लगेच जागच. आता पूर्ण गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी यार गाईज लवकरच जाऊयात. हा तर गाईज, दर्शन वगैरे झालं मस्त पैकी. पण भाई आतमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते बाप्पांच्या इथे, त्याच्यामुळे. पण झालं दर्शन मस्त पैकी. आम्ही केलं तरी सुद्धा पाणी वगैरे पितोय. आई झालं दर्शन? झालं रे बाबू. आमच्या कॅमेरा मुलं ना आई. तुम्ही फोटो करता कुठून? तुम्ही पाया ना पडली? पाया पडलो. कसे? कसा पाया पडायचा? तर गाईज, बाहेर आलो आणि आता गाडीला आपण हार लावतोय जो आपण पूजेला घेऊन गेलेलो. बाप्पाना दाखवला आणि गाडीला लावायला आलो. मग त्या साईडला भरपूर मोठा मंदिर आहे यार. आणि इकडे हारा वगैरेचे सगळीकडे हारांचे दुकान आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या बाप्पाचं दर्शन घ्यायला. दादा, आतमधून धूल कशी लागली? पॅक तर होती गाडी, एकदा पण खोलली नाही. तर आपला हार लागतोय. हा तर गाईज, झाला आपला मस्त पैकी हार लावून. बघू शकता दादाने मस्त पैकी हार लावलाय. आई आता कसा वाटेल? आता भारी वाटतं रे बाबू. अरे बाबा, आता दर्शन घेतले ना, आता होळीत बसा. झाला बाबा, तू पण बसशील? आई नाही बाबा, वहिनी. हा वहिनी बसा.
होडीन बसशील बाई साहेब होडी मध्ये बसायचं काय जात आम्हाला चला झालं आपलं सगळं काय आता होडी मध्ये थोडस एक राऊंड मारून येऊ तर गाईज एक सरप्राईज आहे माझ्या आईसाठी तर चला तुम्हाला दाखवतो आता इथपर्यंत आलोय आता इथंच देऊयात आपण चलो चुपके से पैसा रखेला किधर है चुपचाप सारा पैसा तेरी मम्मी को दे दो किधर से लाया कुठून आणले एवढे पैसे आईला बघू कसं वाटत हा आई एक इसको एक वहिनी को नको वहिनी को नको वहिनी सब खर्चा करेगी बँक ऑफ बडोदा आई कसं वाटतंय कसं वाटतं म्हणजे मुलांनी दिला कसं वाटत म्हणजे चांगलंच वाटेल का आता मोठा वाटत मोठा झाला आता का मोठा वाजारायले तर मोठा जस तू 25 वर्षाचा झाला किती मोठा वाजारायला आता पुढच्या वर्षी लग्न करू दोन हात आता चार हात मला दिसती राहत गाड़ी कोने बगले ना अरे राम दे को गाड़ी लोक आई आई मिनी बघितला पण मी पैसे किती दरवाजा खोलते सगळ्यां समोर ठेवायचा नसतं पैसा आई आई बा आई बा आई काय रे सगळ्यां समोर ठेवायचा नसतं ना पैसा पैसा चांगला बी असतो वाईट तर वेगळा हा तर गाईज आता आम्ही बसणार आहोत होडीमध्ये ती होडी तेवढ्या लांब गेली आता ती कधी येईल ना कधी ना काय माहिती आणि सकाळी मी याच्यासाठीच गेलेलो की आईला पैसे द्यायचे होते 2 लाख रुपये तर फर्स्ट टाइमच मी दिलेत एवढे पैसे बाई जाम भारी वाटलं पण देऊन आई पण खुश आहे आणि या साईडला आमचा दादा आज होडीमध्ये बसणार दादा कसा स्पीड बोट कुठची ती अशी पलवाची ती चालवलीस तुम्ही मग काय हिच्यामध्ये बस ना आई बघ कवरी भारी वाटत वा 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 एक नंबर काम तर वहिनी आमच्यासाठी खाऊ आणलं काय देख रे दे मला भूक लागलीस ना तरी इकडे बघ एक द्या मला दोन तुम्ही एक का गाईज बघा बुक कर चला दे एक नंबर आहे प्लेट दे इतशी ना मी दाखवतो कसा आहे ये मैं हूँ और ये मेरा दोस्त है बरोबर ना बरोबर ना बरोबर ना मोजवा का आपण एक 5 मिनिटात काम नका पूर्ण एक दोन ते लोक बघतात जाव्यात आतमध्ये मस्त होडी आम्हाला चौघांना आम्हाला फास्ट पलो हा थोडा नाही मजा आली पाहिजे जरा असं वाटलं म्हणजे आकाश पाळण्यात बसल्या ना रे उडू आता आपण वरती सगळे जण रेडी आहोत राईड करण्यासाठी रेडी तर चला गाईज जाव्यात आता मस्त आणि आपली बोट चालली आहे पण काय वाटत नाही यार आकाश पाळण्यामध्ये जी फिलिंग आहे ती नाही त्याच्यामध्ये असं उडला पाहिजे जरा हा भाई पळते पळते यार गाईज जाम फार चालते म्हणजे ती पायामध्ये बोटिंग करायची असते ती वेगळी असते आणि ही वेगळी भारी वाटते यार सिरियसली गाईज जाम भारी वाटते बहिणी तुला काही वाटतंय का बहिणीला आकाश पाळण्यात बसवायची होता ना म्हणून तर जॅकेट दिलं ना आपल्याला काय कामाचे नाही तुम्ही यार काहीच आई घाबरते म्हणून ती आली नाही आम्हाला तर काहीच नाही वाटत त्याच्यामध्ये आता मोठ्या मोठ्या राईड केल्यात आम्ही कुठे बाहेर गेलो तेव्हा राईड दाखवतो तुम्हाला वहिनी कुठून फेकता बघा फक्त मजा आली पण बाहेर आलो ना एकदाशी म्हणजे भारी वाटत काहीच चला झाली आमची राईड पूर्ण संपले आमचे 40-40 रुपये चला इज मस्त वाय की आम्ही दर्शन वगैरे घेतलं थोडासा एन्जॉय सुद्धा केला बाहेर आलो तर जरा भारी सुद्धा वाटलं आणि आता आम्ही निघतोय घरी तर चला जाऊयात पटापट घरी निकलने काय चलो कुठं आता मच्छी होत आता घरा नको झाला पैसे चेक कर बघ चेक कर पटक भूषण आठवण करून देते आई हत का
हत ना हे चल दादा पाच चल चल आता मी चालतो दादा गाता गाडी गाडीच पार्टी आता हा तर गाईस वहिनीला काय पाहिजे विचार आता पहिला तर वहिनी आपला चल ना बोलते दादा गप बाहेर असतील ना तिला माहित सगळं पण दादानी पार्टी का चेंज केली रे गाडी चालवून पार्टी गेला दादा अरे जाताना मी रस्ता माहित नसते आई नाही चला आई आई चल पट्टा आई पट्टा मानते मंचुरियन एकदम मस्त दोन तीन प्लेट द्या मला एक द्या वहिनी तू किती प्लेट खाशील एकच तू एक प्लेट तीन प्लेट बनवा तीन प्लेट मंचुरियन एकदम कडक मध्ये बनवा काय गाइस ही बनली आमची मस्त पैकी काय रे बोलतात मंचुरियन सो मंचुरियन चल खा पाच मिनिटात परत कसा आहे वहिनी तिकोट आहे बोलतोय तर गाइस आम्ही खाले मंचुरियन आता वहिनी खाते या साइडला पाणीपुरी आणि या साइडला दादा आमचा खातो बर्गर गावठी बर्गर दाबेली आहे दादा मला एक चावा द्या सगळं काय खाल्लं आम्ही आता लास्ट बाकी आहे नको 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 काढीन तू बस मी काढीन तरी गाडी चालणार आहे की खार आहे दोन बी एक साथ विक्स जंबो खा तर काय संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण मस्त पैकी शांत वातावरण म्हणून मस्त मैगी निघालो आता खाले ना रे हा तर गाईज आम्ही गेलो टिटवाया तुम्ही बघितलं आणि तिकडनं आलो डायरेक्ट झोपलो यार मी घरी आणि डायरेक्ट मी रात्रीच्या साडेदहा वाजता उठलो यार गाईज तर वहिनीनं माझ्यासाठी जेवण आणलं आहे आणि जेवायला भाकरी आणि वांगा भरलेला आहे सो मस्त जेवण आहे व्हेज आहे पण पहिला तर आपण जेवण घेऊया जुलीला पाहिजे की नाही ते पण विचारूया जुली तर पाहिजे जुले भाजी ना कधी बोलते भाजी आहे की मटणाचा ताट असेल तवा असा धक्कल ना माझ्या इथे सिंपल मी कसा खाता ही भाजी तुझ्या पोटात जात नाही म्हणून माझ्या इथे पाठवत आहे मस्त बाकी जेवण वगैरे तर केलंय आता आपण काहीतरी जेवणावरती गोड गोड खाऊ गाइस एवढे सारे रसगुल्ले आहेत त्याच्यामधून मी एवढे खाणार नाही जास्त गोड नाही खात मी माझी जुली खाते का बघून दे खाशील का हे बघ किती मस्त आहे अरे हे तो माझा फेवरेट आहे दे पटकन दे पटकन दे तोंडाला पाणी सुटले अच्छा पाहिजे तुला थांब 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 थोडा देते वेट वेट नो गो आई एक घे रसगुल्ला मस्त आहे की रसगुल्ले वगैरे खाल्ले आणि या साईडला आमच्या आई शेवायला बसली आहे आई नुसती कारल्याची भाजी खात करू लागत ना डायबिटीजला चांगली असते बोलते आई आईला खाऊन दे हा तर गाईज मी आता आलोय झोपायला मस्त वगैरे सगळं काय झालं आपलं आवरलं वगैरे सगळेजण झोपले सुद्धा आणि मी सुद्धा आलो आणि आम्ही वहिनी आणि मी दोघं दोन दिवसापासून भांडळ होतं ते आता एकदम क्लिअरली झालं आहे आमचं दोघांचं मस्त आहे की शॉर्ट आउट झालं आहे आम्ही सगळे एकत्र बसून आम्ही सगळ्यांनी सहल केलं आणि तुमचं सुद्धा खूप जास्त प्रेम होतं जसं की तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट करून सांगितलं की असं भांडणं वगैरे करू नका पण काही नाही भांडणं वगैरे नव्हते आमचे असंच झालेलं थोडंफार ते नॉर्मली होत असतं पण काही नाही आजचा व्लॉग खूपच सुंदर झाला सगळ्यांना बाहेर पण घेऊन गेलो फिरायला आणि तिकडे आमचं बोलणं मिळणं पण झालं मस्त पैकी मी आज सकाळपासून खूप हॅपी होतो गाईज आणि वहिनी सुद्धा मला खूप सपोर्ट करते तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग माझा खूप जास्त आवडला असेल गाईज आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच नवीन काहीतरी मजेदार व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज लव्ह यू